रत्नागिरी येथील ज्योतिबा देवस्थानच्या चैत्रीय यात्रेमध्ये तीर्थक्षेत्र पाडळी तालुका कोरेगाव येथील सासन काठीला अनेक शतकांपासून पहिल्या नंबरचे मानाचे स्थान असल्याने या काठीला अनन्य साधारण असे महत्व आहे। पाडळ ग्रामस्थांनी ही परंपरा आजही कायम ठेवली असून नुकताच पाडळीच्या मानाच्या सासन काठीला केंद्र सरकारचा कॉपीराइट मानाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेला आहे। यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईफोडे, रत्नागिरी देवस्थानचे धैर्यशील तिवले, पाडळी देवस्थानचे चेअरमन रवींद्र ढाणे, सरपंच अमरसिंह ढाणे, डॉक्टर हनुमंत ढाणे, कुलदीप ढाणे व सर्व विश्वस्त यांच्यासह नागटाणे भाग पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार, वाडीगावचे पुजारी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे। त्यांनी सासनकाठी क्रमांक एक जी ज्योतिबाच्या मानाची सासनकाठी आहे त्यांनी त्यांचं पूर्ण सासनकाठीचं कॉपीराईट घेतलेलं आहे जेणेकरून त्याची दुसरे कोणीकडून कॉपी होऊ नये। त्याच्याने भारत सरकारकडून त्यांनी प्रमाणपत्र आपल्याकडे घेतलेलं आहे त्याचं अनावरण आपण इथं केलेलं आहे। चैत्र यात्रा वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेमध्ये प्रथम क्रमांकाची मानाची सासनकाठी क्रमांक एक पाडळी या गावच्या सासनकाठीचा आम्ही जे कॉपीराइट असते जे सासनकाठी कशी असते म्हणजे सासनकाठीची रूपरेषा आम्ही या सासनकाठीची विधिवत पूजा करतो। आम्ही एक महिना पूर्ण पाळणूक करत असतो या सासनकाठीची आणि या सासनकाठीची कॉपी कोणी करू नये यासाठी आम्ही भारत सरकारचं एक कॉपीराइट केलेलं आहे ते आज प्रकाशन करण्यासाठी आज ज्योतिबा डोंगरा येथे उपस्थित राहिलेलो आहे। त्याचे आज प्रकाशन झालेले आहे। ज्योतिबाच्या नावाने श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी येथे जी ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यातील देखील भाविक मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये सहभागी होतात। यात्रेचा मुख्य देवाचे आकर्षण म्हणून आपल्या मानाच्या सासनकाठ्या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। मानाच्या 108 सासनकाठ्या व इतर गावातून आलेल्या देखील इतर सासनकाठ्या अशा सासनकाठ्या यात्रेमध्ये सहभागी होत असतात। तसा एक नंबर सासनकाठीचा जो मान आहे तो पाडळी गावच्या सासनकाठीला आहे तर त्याची त्यांनी कॉपीराइट नोंद केलेले आहे सरकारकडून तर तिचा आज ज्योतिबा श्री क्षेत्र ज्योतिबा येथे सोहळा झालेला आहे। तर ह्या पाडळी यात्रेतील आपल्या ज्योतिबा यात्रेतील पाडळी गावातील व इतर सासनकाठी धारकांनी देखील मी गेल्या 2 वर्षापासून चैत्र यात्रेचा बंदोबस्त करत आहे 2022 मध्ये सर्वच भाविकांनी व सर्व सासनकाठी धारकांनी पोलीस प्रशासनास चांगल्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आणि एवढी मोठी यात्रा देखील चांगल्या पद्धतीने साजरी करण्यास आणि उत्साहात परंतु शांततेत साजरी करण्यास सर्वच भाविकांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।